आज मी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने कांदा भजी। तर बेसन पीठ घेतलेलं आहे एक चम्मच, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चम्मच, बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये कांदा टाकलेला आहे असं कट करून लांब पिठाने कुरकुरीत भजी होते छान होते। आणि आता यामध्ये आपण लसूण, कोथिंबीर आणि जिरे हे बारीक करून घेतलेलं आहे। कोथिंबीरच्या काड्या आहेत थोड्या, तर यामध्ये आम्ही हळद नाही टाकत। मी भजी करण्यासाठी बेसन पीठ मळून घेतलेलं आहे, पाणी टाकून कोथिंबीर टाकून घेत आहे चिमूटभर आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे। गरम झालेला आहे आता भजी आपल्याला सोडून घ्यायची। पकोडी भजी ते गरम गरम पकोडी खायला या। गरमागरम भजी